ओमिक्रॉनच्या संदर्भात जवळजवळ आता 10 रुग्णांपर्यंत संख्या गेलेली आहे. तर आपण नेहमीच म्हणतो की हे ट्रान्समिसिबिलिटी प्रचंड जास्त असलेलं गुणधर्म असलेला हा व्हायरसचा व्हेरियंट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला याची याबाबत कुठल्याही परिस्थितीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावी लागेल. ती प्रिन्सिपलनी खूप जोरात काम त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जे जे लोक आता पॉझिटिव्ह दिसत आहेत त्यांचे हाय रिस्क लो रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेस करून ट्रॅक करून आणि टेस्ट करून आपल्याला काम करावं लागेल. आणि हे काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत अशा सूचना आहेत. आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि व्हॅक्सिनेशन यावर आपण भर द्यावा लागेल जेणेकरून याचा संसर्ग आपल्याला थांबवता येऊ शकेल. एवढाच एक महत्त्वाचा त्यातला मार्ग आहे. आकडे आणखी वाढू शकतील का आणि वाढली तर काही त्याला अडकणार? कसं आहे की जर आपण बेफिकरीने राहिलो तर आकडे वाढणारच आहे. आणि त्यामुळे बेफिकरीने न राहता काळजीपूर्वक काळजी घेणं आणि संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घेणं ही अतिशय महत्त्वाची. भविष्यात काही निर्बंधाचा विचार होऊ शकतो का ह्या दृष्टीने? आज इतक्या कमी संख्येवर निर्बंध लावणं हे काही गरजेचं वाटत नाही. आपल्याला परिस्थितीवर लक्ष ठेवावं लागेल आणि नंतरच त्याचा विचार पुढच्या काळात होईल.